आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. हा थोडा देशात मैदा टाकणार आहे, याला लागतोय तितका टाकणार आहे, जास्त पण टाकायचं नाही आहे. आता गोल गोल म्हणून घेतल्यानंतर ते तूप तापायला ठीक, तेलामध्ये तुपामध्ये केले तळे तरी चालते करायचे आहे, तसे तुम्ही करू शकता. लहान मोठे आपण आता तेल किंवा तूप तापायला ठेवू आणि हे तळू. तेल तापायला साखर थोडी स्वच्छ धुवून घेते, म्हणजे यात कचरा काही असेल धुते चालू करून घेते. थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये, थोडं जास्त नाही टाकायचं. तेल तापत आलेलं आहे, तेल तापलं का आपण तेल गरम झालेलं आहे. आता आपण तळून घेऊ बारीक गॅसवरती तळायचे आहे. एकदम बारीक गॅस करून तळून घ्यायचे. तळले आहेत, आपण आता याला काढून घेऊ. छान तळले आहेत, झालेला आहे गार करायला ठेवलाय, टाकून देऊ आपण त्याच्यामध्ये. रात्रभर भिजली, एकदम मऊ लागतात खायला. एकदम व्यवस्थित भिजले आहेत, एकदम छान भिजलेत आणि मऊ पण झालेले आहेत. बघितल्यावर सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असं. तर मी टेस्ट करून पाहते, एकदम छान आणि मऊ चविष्ट झालेले आहेत.